धनंजय मुंडेंच्या विषयामध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये रेणू शर्मा या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासूनच भूमिका मांडली होती की तिची कंप्लेंट खरी आहे कोठी आहे, पोलिसांनी चौकशी करावी मग निर्णय करावा. पण वारंवार आम्ही मांडत होतो की रेणू शर्माच्या व्यतिरिक्त तिची बहीण करुणा शर्मा या विषयावर बोला ना, की जिच्याबद्दल 15 वर्ष माझे शारीरिक संबंध होते हे धनंजय मुंडेने मान्य केलं, तिला माझ्यापासून 2 मुलं झाली हे मान्य केलं, त्या मुलांना माझं नाव मी दिलं हे मान्य केलं, ती मुलं शाळेमध्ये माझ्या नावाने जातात हे मान्य केलं, आणि ॲफिडेव्हिटमध्ये मी 2 मुलं दाखवले नाही ते मान्य केलं, हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा मागितला होता. पण असं शिताफीने दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे की धनंजय मुंडेंवरची रेणू शर्माने केस मागे घेतली म्हणजे ते निर्दोष झाले, त्यांना क्लीन चीट द्या, त्यांची बदनामी झाली, त्यांची बदनामी करणारे आंदोलन करणारे संघटन कारवाई करा, काय चाललं आहे, काय संपली का नैतिकता ह्या महाराष्ट्रातली? मी माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 11 उदाहरणं दिली होती देशामधली, अगदी आत्ता अलीकडच्या काळामधलं अगदी रामराव अधिकांपासूनची उदाहरणं दिली, MJ अकबरांपासून उदाहरणं दिली, नारायण दत्त तिवारींपासून उदाहरणं दिली, की त्यांनी अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर लोक अपवाद पाहता राजीनामा देणं पसंत केलं. इथे तर लोक अपवाद होता, रामराव अधिक विमानातून प्रवास करत होते, एका एअर होस्टेसने कंप्लेंट केली, रामराव अधिकांनी राजीनामा दिला. इथे तर तुम्ही, तुमच्यावर कोणी आरोप करत नाही, तुम्ही मान्य करता की 15 वर्ष करुणा शर्माबरोबर माझे शारीरिक संबंध होते, हे भारतीय परंपरेमध्ये बसतं, हे भारतीय कायद्यामध्ये बसतं, जो हिंदू कायदा आहे त्या हिंदू कायद्यामध्ये अशा प्रकारच्या 2 बायकांना परवानगी आहे, त्या बायकोपासून झालेल्या मुलांना परवानगी आहे, ती मुलं न दाखवण्याला परवानगी आहे. आज मोठ्या प्रमाणावर ही मांडणी चाललेली आहे, हा ढोल वाजवणं चाललेली आहे की त्यांना क्लीन चीट मिळाली. रेणू शर्माने केलेली कंप्लेंट बरोबर की नाही, मागे घेताना तिच्यावर दबाव निर्माण झाला का, हे सगळे विषय आमचे नाही आहेत, ते पोलिसांनी इन्क्वायरी करावी. मग कोणीतरी कृष्णा हेगडे नावाचे ज्यांनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये, लगेच ढोल वाजवला गेला, भारतीय जनता पार्टीचे कृष्णा हेगडे यांनी पण कंप्लेंट केली, करा ना चौकशी, करुणा शर्माबद्दल बोला.